काय विक्रम पूजा बाजू लाडक्या बहिणी इथं आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडकी माझी भाचरं आहेत, सगळ्यांची काय सगळ्या आहेत. आणि म्हणून तुमचा लाडका भाऊ इथे तुमच्याशी संवाद साधायला आलाय, तुमचं सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलाय, तुमच्याशी बोलायला आलाय. कारण आपण लाडकी बहीण योजना केली, लोकांच्या पोटात दुखायला लागलं, म्हणाले ही लाडकी बहीण फक्त कागदावर राहील, ही काय होणार नाही. पण आम्ही ठरवलं, आम्ही महायुतीने माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा महायुती सरकारने ठरवल्यानंतर ही लाडकी बहीण योजना चालू केली. पोटात दुखायला लागलं, म्हणाले हे काय पैसे मिळणार नाही. त्याचे दोन हप्ते तुमच्या खात्यात पडले, त्याचे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार घेणार नाही, हे देणार आहे. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते टाकले. हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही, हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे, हप्ते भरणार. आणि म्हणून आता म्हणतात या योजनेची आम्ही चौकशी लावू, या योजना आम्ही सरकारमध्ये आल्यावर बंद पाडू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. किती लोकांना जेलमध्ये टाकणार? पुरावा देत आहे पोकळ धमक्या. अरे एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय, संघर्षातून आलाय, आणि त्याला तुम्ही जेलमध्ये टाकायची भाषा करताय. तुमचा सत्तेचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी कधीच बंद केलाय. या राज्यात महायुतीचं सरकार आहे ना, ही काळ्या दगडावरती भगवी रेघ आहे. आणि म्हणून तुमच्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. अरे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या बाबांसाठी, लाडक्या भाच्यांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या या एकनाथ शिंदेला जेलात जावं लागलं तर एकदा नाही 100 जेलात जायला तयार आहे. माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ इकडे बसले, शेतकरी बसले, त्यांनी ठरवलंय हे सर्वसामान्यांचं सरकार, महायुतीच सरकार पुन्हा आपल्याला आणायचं आहे, पुन्हा आणण्याचं आपण निश्चित केलंय. एकनाथ शिंदेला एवढ्या हलक्यात घेऊ नका, एवढ्या हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून 2 वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला, सरकार बदललं, सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवसेना भाजपचं सरकार आणलं नाही, बाळासाहेबांना नको ते काँग्रेसचं सरकार आणलं. आणि त्यावेळेस सुहास अण्णा माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत लढायला होता, सरकार पलटवून टाकलं, गोर गरिबांच्या मनातलं सरकार आणलं, आम जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. तर मला सांगा यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला मानला, जर आपण सरकार बदललं नसतं तर काँग्रेसने शिवसेना आणि धनुष्यबाण विकून टाकला असता,
तो आम्ही सोडवला, गाण टाकलेला त्यांनी जुमान आम्ही सोडवला. आणि आज या राज्यामध्ये एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. मला सांगा, सरकार बदललं नसतं तर लाडकी बहीण योजना चालू झाली असती, लाडका भाऊ योजना चालू झाला असता, लाडका शेतकरी योजना चालू झाली असती. आता मी तुम्हाला सांगतो, हा आपला वचननामा आहे महायुतीचा. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मी सांगितलं होतं भगिनींना माझ्या की तुम्हाला 1500 ठेवणार नाही. आम्ही 1500 1200 रुपये केले. 1100 शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. 12000 शेतकऱ्यांना देत होतो, 6000 प्रधानमंत्री महोदयांचे, 6000 आपले. आता ते 15000 करण्याचा निर्णय आपण घेतला. भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये, उपाशी पोटी राहता कामा नये, म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500 ची 2100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतलाय. माझ्या ज्येष्ठांना वयश्री योजना आपण लागू केली आहे. आणि 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा आपण फैसला केलाय. 10 लाख लोकांना स्टायपंड विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर गावामध्ये 45000 गावात पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला. त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविका यांना महिन्याला 15000 रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि हे शेतकरी शेती पंपाने 7.5 HP पंपाने शेती करतात, त्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि तुम्ही घरगुती मीटर वापरता, वीज वापरता, त्याच्यामध्ये 30% वीज बिलात सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतला. हे सरकारचं काम आहे, हे महायुतीचं काम आहे. अनेक निर्णय आपण घेतले. मी सांगतो, 2.5 वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं ते सांगावं. आणि आम्ही सांगतो, 2.25 वर्षात महायुतीने काय काम केलं ते आम्ही सांगतो. होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी ठरवू द्या लोकांना, कुणाला निवडून आणायचं. आई मग तुम्ही 2.5 वर्षात काय सांगणार. आम्ही हे बंद केलं, ते बंद केलं, केला स्टे दिला, जलयुक्त शिवारला दिला, सिंचन प्रकल्प बंद पडले, मेट्रो बंद पडली, समृद्धी बंद पडला, सांगणार काय. आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आल्यावर हे बंद करू, ते बंद करू, ती योजना बंद, आम्ही चालूले बंद. आम्ही ज्या चालू केल्या त्या सगळ्या योजनांची चौकशी लावणार. तुम्ही चालू काय करणार ते तर सांगा, लोकांसाठी चालू काय करणार. हा एकनाथ शिंदे लोकांमधला माणूस आहे, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. सर्वसामान्य गरीब परिवारातून आला, त्या गरीबाच्या पोरानं मुख्यमंत्री होणे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुख्यमंत्री व्हावं. मी सर्वसामान्य घरातला मुख्यमंत्री झालो म्हणून माझ्या लाडक्या बहिणींचे दुःख मी समजतो.
माझ्या लाडक्या भावांचे दुःख मी समजतो आणि माझ्या शेतकऱ्यांच्या